मुंबईतील एकूण 36 जागांसाठी INS आणि मॅट्रिक्सचा ओपिनियन पोल आता समोर आलाय. मुंबईत महायुती मव्यापेक्षा वडसर ठरणार असा ओपिनियन पोलचा अंदाज आहे. मुंबईत भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असा पोलचा अंदाज आहे. मुंबईत ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. मुंबईत एकूण जागा आहेत 36, ज्यापैकी भाजपला 13 ते 17 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 4 ते 8, शिंदेंच्या शिवसेनेला 7 ते 11, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 5 ते 9, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 ते 5, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागांचा अंदाज आहे. तर समाजवादी पार्टीला 4, मनसेला 4 आणि इतरांना देखील 4 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ज्यामध्ये महायुतीला जागा मिळू शकतात एकूण 21 ते 26, तर महाविकास आघाडीला 10 ते 13. महायुतीची मतांची टक्केवारी 47% राहू शकते, तर महाविकास आघाडीची 41%. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.